नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाराव्या अकाउंट प्रकरण क्रमांक आठ इश्यू ऑफ शेअर्स यामधील उदाहरण क्रमांक पंधरा एक्झाम्पल नंबर फिफ्टीन आज आपण अभ्यासणार आहोत आप चला तर मग विद्यार्थी मित्रांनो इश्यू ऑफ शेअर्स एक्झाम्पल नंबर फिफ्टीन द सबस्क्राईब कॅपिटल ऑफ पराग लिमिटेड प्रीज थर्टी थाउजंड्स इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज वन हंड्रेड इच म्हणजे पराक लिमिटेड कंपनीने तीस हजार इक्विटी शेअर्स हे विक्रीस काढलेलं आहे आणि प्रत्येक शेअरची किंमत आहे शंभर रुपये अँड फिफ्टी थाउजंड्स प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज वन हंड्रेड इच आणि पन्नास हजार हे प्रेफरन्स शेअर्स आहे त्याचीही किंमत शंभर रुपये प्रत्येकी आहे ऑन बोथ दिस शेअर्स म्हणजे हे दोन्ही शेअर्स रुपीज एटी पर शेअर वेअर कॉल्डअप म्हणजे प्रत्येक दोन्ही शेअर्सवरती ऐंशी रुपयापर्यंत कॉल्डअप झालेला आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती आपण कॉल केलेले गेलेले आहेत त्यानंतर पुढे पहा द डायरेक्टर्स फॉर पीचर फॉर पीचर फाईव्ह हंड्रेड इक्विटी शेअर्स हेल्ड बाय आशिष हू फेल्ड टू पे द फर्स्ट अँड सेकंड कॉल ऑफ इच रुपीज ट्वेंटी पर शेअर्स म्हणजेच डायरेक्टरने या ठिकाणी आशिष या व्यक्तीनेचे पाचशे शेअर्स जप्त केलेले आहेत कारण आशिषने फर्स्ट आणि सेकंड कॉलचे प्रत्येकी वीस रुपये प्र, पर शेअरप्रमाणे पैसे भरलेले नाहीत दे ऑल्सो फॉरबिटेड दे ऑल्सो फॉरबिटेड फायव्ह हंड्रेड फे शेअर्स ऑफ अशोक हू फेल टू पे रुपीज ट्वेंटी पर शेअर ऑन अलॉटमेंट रुपीज ट्वेंटी पर शेअर ऑन फर्स्ट कॉल अँड रुपीज ट्वेंटी पर शेअर ऑन सेकंड कॉल तर डायरेक्टरने अशोक नावाच्या व्यक्तीचे सुद्धा पाचशे प्रेफरन्स शेअर्स हे फॉरपिट केलेले आहेत जप्त केलेले आहेत अशोकने वीस रुपये अलॉटमेंटचे भरलेले नाही वीस रुपये फर्स्ट कॉलचे भरलेले नाहीत आणि वीस रुपये सेकंड कॉलचे भरलेले नाहीत पेड केलेले नाहीत तर अशा प्रकारचे जे शेअर्स होते हे कंपनीने अशोक आणि आशिषचे पाचशे पाचशे शेअर्स फॉरपिचर फॉरपिट केलेले आहेत जप्त केलेले आहेत पुढचा बॅरगा पहा द डायरेक्टर री इश्यू दीच फॉरपिटेड शेअर्स ऑफ अशिष म्हणजे डायरेक्टरने आश ते फॉरपिट केलेले जप्त केलेले भाग पुन्हा इश्यू केलेले आहेत त्याची पुनर्विक्री केलेली आहे कशी केली ते पहा ऑफ आशिष ॲट रुपीज सिक्स्टी पर शेअर रुपीज एटी पेडअप म्हणजे ऐंशी रुपये पेडअप असलेले शेअर्स आशिषचे साठ रुपये याप्रमाणे काय केले आहेत रि केले आहेत त्याची विक्री केलेली आहे आले लक्षात त्यानंतर पहा अँड दोज ऑफ अशोक ॲट रुपीज सेवन्टी टू पर शेअर रुपीज एटी पेडअप म्हणजे ऐंशी रुपये पेडअप केलेले शेअर्स हे अशोकचे बहात्तर रुपयेप्रमाणे त्या ठिकाणी रि इश्यू करण्यात आलेले आहेत ऑल रि इश्यूड शेअर्स वेअर टेकन अप बाय अनघा आणि अनघाने हे सर्व रि इश्यू केलेले शेअर्स घेतले आहेत प्रश्न काय आहे ते पहा खाली फास्ट जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द फॉर्बिचर अँड री इश्यू ऑफ शेअर्स इन द बुक्स ऑफ पराग लिमिटेड म्हणजे पराग लिमिटेड या कंपनीमध्ये फॉर्पिचर झालेल्या शेअर्स ची आणि री इश्यू ऑफ शेअरची या ठिकाणी काय करायचे आहेत जर्नल एंट्रीज करायच्या आहेत तर आता इथे आपल्या लक्षात आलेलं आहे की पराग लिमिटेड कंपनीनं तीस हजार शे इक्विटी शेअर्स विकरायला काढले शंभर रुपयाचा एक आहे इथे आणि पन्नास हजार प्रेफरन्स शेअर्स आहे तोही शंभरचा आहे आणि दोन्ही शेअर्सवरती आत्तापर्यंत ऐंशी रुपयापर्यंत कॉल्डअप झालेला आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना ॲप्लिकेशन बरोबर ॲप्लिकेशन बरोबर वीस रुपये अलॉटमेंटचे वीस रुपये फर्स्ट कॉलचे वीस रुपये सेकंड कॉलचे वीस रुपये फायनल कॉलचे वीस रुपये की अशा प्रकारे आपण कॉल करत असतो अगदी त्याप्रमाणे ऐंशी रुपयापर्यंत कॉलिंग झालेलं आहे आणि तिथपर्यंत पैसे आपले आलेले आहेत तर त्यातले काहीच पुढे काय झाले ट्रान्झॅक्शन्स डायरेक्ट आशिष आणि अशोक या दोघांचे पाचशे शेअरचे पैसे आलेले नाही आहेत आणि ते शेअर्स त्या डायरेक्टरने फॉरफिट केलेले आहेत आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की फॉरपिटेड आपल्याला पाच जण एंट्रीज टू रेकॉर्ड द फॉर फीचर म्हणजे फॉर पिच्चर झालेल्याची एंट्री दाखवायची म्हणजे आपल्याला आशिष आणि अशोक फक्त यांची फॉरप्रिटेड शेअरचीच आपल्याला एंट्री तयार करायची आहे जनरल एंट्री म्हणजे इथे फॉरपिचरच्या दोघांच्या दोन एंट्रीज होतील त्याच्यानंतर अँड री इश्यू ऑफ शेअर्स आणि मग ते फॉरपिटेड केलेले शेअर्स परत कंपनीने काय केलेले आहे री इश्यू केले आहेत त्याची विक्री केलेली आहे तर त्या दोघांच्या याची परत पुन्हा परत विक्रीची एंट्री त्या ठिकाणी होईल रि इश्यू ऑफ शेअरची तर प्रकारे री इश्यू ऑफ शेअरच्या दोन एंट्रिया फॉर फिचरच्या दोन एंट्री एकूण चार एंट्र्या आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बाकीचे शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत आता इथे प्रश्न असा आहे की आपण फॉर फीचर शेअर करतो फॉर फीचरला त्या ठिकाणी अमाऊंट अगोदरची जमा झालेली फॉर फीचर अकाउंटला जमा होते आणि रिशॉप शेअर्स करतो त्यावेळेस आपण डिस्काउंट नाही त्या ठिकाणी विकतो तर इथे आपण पहा आशिषला साठ रुपयेप्रमाणे विकला आहे आणि अशोकचा जो शेअर्स होते जप्त केलेले फॉरपीट केलेले ते बहात्तर रुपयाने विकलेलं आहे पण इथे याचा अर्थ असा होतो की संपूर्ण ऐंशी रुपये कॉर्डअप आहे तर ऐंशी रुपये प्रमाणे विकलेले नाहीत पण जेवढी रक्कम कमी पडली तेवढी आपण अकाउंट करून काय करणार ट्रान्सफर करणार पण जेवढं फॉरफिचर अकाउंटला शिल्लक राहील ती रक्कम मग आशिषची आणि अशोकची या दोघांची ही जी शिल्लक रक्कम राहील ती आपल्याला काय करावी लागेल कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करावे लागेल म्हणजे पाचवी एंट्री होईल तर अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणामध्ये पाच एंट्री कराव्या लागणार आहे पाच जनरल एंट्रीज टू रेकॉर्ड द फॉरपीचर अँड रि इशू ऑफ शेअर्स इन द बुक्स ऑफ पराग लिमिटेड आले लक्षात तुमच्या तर आपल्याला आता एक एक आपण करत जाऊया पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे आशिषचे जे शेअर्स आहेत हे पाचशे शेअर्स त्या ठिकाणी फॉरफिट झालेले आहेत तर फॉरफिट झालेले असताना आपण आता पहिल्यांदा फॉरपिटची एंट्री करूया अगोदर आपण लक्षात घ्यायचं आहे की अशीच कधी फेल झालेला फे, आहे तर ही फे फे फेल टू द फर्स्ट अँड सेकंड कॉल ऑफ इच रुपीज ट्वेंटी पर शेअर म्हणजे वीस रुपये प्रत्येक शेअर मागे फर्स्ट अँड सेकंड कॉलच्या वेळेस तो फेल झालेला आहे त्याचे पैसे तो देऊ शकलेला नाही याचा अर्थ त्याच्या अगोदर काय असेल ॲप्लिकेशन असेल आणि अलॉटमेंट असेल त्याचे पैसे त्याने दिलेले आहेत तर याचा अर्थ आपल्याला बघतोय आपण आता बघा नोट्समध्ये आपण मांडूया खाली छानपैकी पाचशे इक्विटी शेअर्स फॉरपिट झालेले आहेत आशिषचे बरोबर त्याच्यानंतर फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉलचे ट्वेंटी रुपीस पर शेअर तो देऊ शकलेला नाही आहे बरोबर आणि आपण वरच्या वेळी एक वाचला आहे की ऑन बोद्ध ऑफ शेअर्स रुपीज एटी पर शेअर वेअर कॉल्डअप म्हणजे आत्तापर्यंत ऐंशी रुपयापर्यंत कॉल्डअप झालेला आहे त्याचा अर्थ असा होतो की फर्स्ट कॉलचे वीस रुपये सेकंड कॉलचे वीस रुपये म्हणजे असे चाळीस रुपये तो देऊ शकलेला नाही पण अप झालेला आहे ऐंशी रुपयापर्यंत याचा अर्थ चाळीस रुपये त्यांनी ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटची मिळून चाळीस रुपये त्या ठिकाणी प्रत्येक शेअरचे त्याने भरलेले आहेत तर आता आपल्याला काय काय आहे की फर्स्ट कॉलचे आता बघा फर्स्ट शेअर कॅपिटलला आपल्याला एकूण कॅपिटल किती होणार मग आपलं पाचशे शेअर्स गुणिले ऐंशी रुपयापर्यंत कॉलडअप झालंय आणि म्हणून त्याला गुणिले ऐंशी करायचं एकूण आपलं शेअर कॅपिटल येईल चाळीस हजार रुपये बरोबर त्याच्यातले त्याने फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीये वीस प्रमाणे मग पाचशे शेअरचे गुणिले वीस रुपयेप्रमाणे दहा हजार रुपये होतील त्यानंतर फायनल कॉलचे सुद्धा त्याने पाचशे शेअरचे वीस रुपये प्रमाण दिलेले नाही ते पण दहा हजार रुपये होतील त्याच्यानंतर आपल्याला आता त्याने किती दिलेले आहेत मग आता तर ऐंशी रुपये प्रमाण कॉल्डअप झालेला आहे तर वीस फर्स्ट कॉलचे वीस आणि फायनल कॉलचे वीस ते जर चाळीस वजा केले तर ऐंशी वजा चाळीस तर चाळीस राहतात म्हणजे चाळीस प्रमाणे त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत याचा अर्थ फर्स्ट कॉलच्या अगोदर ॲप्लिकेशन आणि ॲलॉटमेंट ह्या दोन टप्पे आहेत त्याचे चाळीस प्रमाणे पैसे आलेले आहेत म्हणजे तीच अमाऊंट आपण आता इथे फॉरफिट केलेली आहे पहा अमाऊंट ऑफ इक्विटी शेअर फॉरपिटेड बरोबर पाचशे गुणिले चाळीस ऐंशी त्यातून फर्स्ट कॉलचे वीस रुपये वजा करा त्यानंतर वीस रुपये फायनल कॉलचे वजा करा राहतील चाळीस रुपये मग पाचशे गुणिले चाळीस अमाऊंट येते वीस हजार रुपये आणि याचीच आपण आता काय करणार एंट्री करणार पहिलीच फर्स्ट एंट्री ओके okay. मग इथे आपल्याला एंट्री करताना आपण काय म्हणणार इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट चाळीस हजार टू फर्स्ट कॉल मनी फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट टेन थाउजंड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट टेन थाउजंडस आणि त्याच्यानंतर आपल्याला टू शेअर फॉर पे इक्विटी शेअर फॉर पेटेड अकाउंट क्रेडिट ट्वेंटी थाउजंड्स अशा प्रकारची एंट्री करायची आहे तर बघा एंट्री आपण प्रत्यक्ष पाहूया इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट फोर्टी दिसत आहे तुम्हाला त्याच्यानंतर आपण फर्स्ट कॉलचे आपण दहा हजार टा क्रेडिट करणार टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट टेन थाउजंड्स टू इक्विटी शेअर सेकंड कॉल क्रेडिट टेन थाउजंड्स अँड लास्ट टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट क्रेडिट ट्वेंटी थाउजंड्स तर अशा प्रकारे ही एंट्री आपली त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे आपल्याला इक्विटी शेअरचे चाळीस हजार रुपये फर्स्ट कॉलचे पैसे आले नाही ते दहा हजार रुपये क्रेडिट केले सेकंड कॉलचे आले नाही दहा हजार रुपये ते आपण क्रेडिट केले आणि जे आलेले आहेत पैसे ते आपण फॉर फिचर अकाउंटला काय केलेत ट्रान्सफर केलेत आणि ते पैसे थोडक्यात फॉरफिट झालेले आहेत ओके तर अशा प्रकारे आपण हे चाळीस हजार रुपये कॅपिटल काय झालं आहे डिस्ट्रीब्यूट झालं आहे आणि नॅरेशन लिहायचं आहे बिंग फॉर फिचर ऑफ फायव्ह हंड्रेड इक्विटी शेअर्स फॉर फेलर टू पे फर्स्ट अँड सेकंड कॉल म्हणजे फर्स्ट अँड सेकंड कॉलचे पाचशे इक्विटी शेअरचे पैसे शे न मिळाल्यामुळे ते जप्त केलेले आहेत लक्षात आता ही एंट्री आता पुढचं काय करायचंय जसं आपण आता आशिषचं केलं तसंच आपण अशोकच करायचंय तर अशोकचं पण त्याच सिच्युएशन आहे अशोकने <coughs> पण परत अशोकचे सुद्धा पाचशे रुपये बघा पुढे म्हटलेलं आहे दे अल्सो फॉरपेटेड दे अल्सो फॉर्पेटेड फायव्ह हंड्रेड प्रेफरन्स शेअर्स ऑफ अशोक हू फेल टू पे रुपीज ट्वेंटी पर शेअर ऑन अलॉटमेंट रुपीस ट्वेंटी पर शेअर ऑन फर्स्ट कॉल अँड रुपीज ट्वेंटी पर शेअर ऑन सेकंड कॉल म्हणजे इथे आपल्याला अशोकचे पाचशे शेअर्स त्या ठिकाणी प्रेफरन्स शेअर्स फॉरफिट करण्यात आलेले आहेत आणि तो काय काय देऊ शकलेला नाही आहे तर वीस रुपये अलॉटमेंटचे वीस रुपये फर्स्ट कॉलचे आणि वीस रुपये सेकंड कॉलचे प्रत्येक शेअर मागं तो देऊ शकलेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ अगोदरचे म्हणजे फक्त ओनली ॲप्लिकेशनचेच पैसे तो देऊ शकलेला आहे आले की तुमच्या लक्षात मग आता इथे वीस वीस रुपये प्रमाणे जर विचार केला तर हे तिन्ही मिळून साठ रुपये होतात आणि एकूण कॉल्डअप किती आहे ऐंशी रुपये म्हणजे याचा अर्थ वीस रुपये ॲप्लिकेशनचे ॲप्लिकेशनचे अमाऊंट मी कशी काढली कळालं की इथे रुपीस ट्वेंटी पर शेअर अलॉटमेंट बरोबर अलॉटमेंटचे वीस रुपये फर्स्ट कॉलचे वीस रुपये आणि फायनल कॉल किंवा सॉरी सेकंड कॉलचे वीस रुपये याप्रमाणे हे साठ रुपये त्या ठिकाणी तो देऊ शकलेला नाही ऐंशी रुपये कॉल्ड अप झालेले आहे याचा अर्थ तो, तो फक्त वीसच रुपये देऊ शकलेला आहे ऐंशी वजा साठ म्हणजे वीस प्रमाण आपल्याला त्याचे प पैसे काय होतील त्या ठिकाणी फॉरफिट करावे लागतील तर आपण आता त्याची नोट्स पाहूया बघा तुम्हाला मी नोट्स दाखवतो आहे त्याचे सुद्धा फाईव्ह हंड्रेड पेपन शेअर्स फॉरफिट झालेत आणि वीस रुपये वीस रुपये वीस रुपयेप्रमाणे अलॉटमेंट फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल असे साठ रुपये तो देऊ शकलेला नाही आता त्याचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती होईल एकूण तर पाचशे शेअर्स आहेत ऐंशी रुपये कॉल्डअप आहे एकूण शेअर कॅपिटल होईल चाळीस हजार रुपये त्याने आता अलॉटमेंटचे किती पैसे दिलेले नाही वीस रुपयेप्रमाणे मग अलॉटमेंट वीस प्रमाणे ते दहा हजार होतील त्याच्यानंतर फर्स्ट कॉलचे सुद्धा पाचशे रुपये शेअरचे वीस प्रमाण ते दहा हजार होतील फायनल कॉलचे पण त्याने वीस प्रमाणे पैसे दिलेले नाही म्हणजे पाचशे कुणीले वीस ते दहा हजार रुपये होतील आणि आता फॉरपिटेड जे शेअर्स केलेले आहेत त्याच्यासाठी मी चौथी बॉल्ड लिहिली आहे पहा लास्ट लाईन अमाऊंट ऑफ प्रेफरन्स शेअर फॉरफिटेड म्हणजे जेवढे पैसे आलेले आहेत तेवढे आपण फॉरफिट करत असतो आणि शेअर फॉरफिटचर अकाउंटला ट्रान्सफर करत असतो तर इथे सुद्धा पाचशे शेअरचे वीस प्रमाणे पैसे आलेले नाहीत हे वीस रुपये कसे आले मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे एकूण कॉल्ड ऑफ व्हॅल्यू ऐंशी त्याच्यातून मग अलॉटमेंट वीस फर्स्ट कॉल वीस फायनल कॉल वीस वजा करा राहिले की ती वीस रुपये ते कशाचे ॲप्लिकेशनचे तेवढेच पैसे फक्त दहा हजार रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते फॉरफिट झालेले आहेत जप्त झालेले आहेत याच्यावरून आपल्याला आता काय करायची आहे हे दुसरी एंट्री त्या ठिकाणी करायची आहे म्हणजे इथे काय होणार एंट्री आपण प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट फोर्टी थाउजंड टू ही तिन्ही अकाउंटच्या सॉरी चारही अकाउंट आपण काय करणार क्रेडिट करणार आले लक्षात अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट होणार फर्स्ट कॉल क्रेडिट होणार फायनल कॉल क्रेडिट होणार आणि प्रेफरन्स शेअर फॉर फिचर अकाउंटसुद्धा क्रेडिट होणार मग चला आपण त्याची आता एंट्री पाहूया दोन नंबरची एंट्री बघा दिसते सर्वांना इथे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट फोर्टी थाउजंड चाळीस हजार नंतर अलॉटमेंटचे प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट टेन थाउजंड प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट टेन थाउजंड टू प्रेफरन्स शेअर सेकंड कॉल अकाउंट क्रेडिट टेन थाउजंड आणि आपण फॉर फीचर झालेले टू प्रेफरन्स शेअर फॉर फीचर अकाउंट टेन अशा प्रकारे ही आपल्याला फॉर फीचरची अशोकची एंट्री या ठिकाणी अशा प्रकारची होईल आणि न्यायशनमध्ये आहे आपलं बींग फॉर फीचर ऑफ 500 हंड्रेड प्रेफरन्स शेअर्स ड्यू टू द नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मनी फर्स्ट कॉल मनी अँड सेकंड कॉल मनी आणि लक्षात तर याप्रमाणे आता ही दुसरी फॉर फिचरची एंट्री झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या इक्विटी शेअर्समध्ये इथे आता आश आशिषचे वीस हजार रुपये काय झालेले आहेत फॉर फिचर झालेले आहेत बरोबर टू इक्विटी शेअर फॉर फिचर अकाउंट क्रेडिट ट्वेंटी थाउजंडचे म्हणजे इथे फॉर फिचर अकाउंटला अशिषचे किती आहेत वीस हजार रुपये त्याचप्रमाणे आता अशोकचे प्रेफरन्स शेअरचे किती आहेत टू प्रेफरन्स शेअर फॉर फिचर अकाउंट क्रेडिट टेन थाउजंडचे तर ही अमाऊंट लक्षात ठेवा कारण आपल्याला ही याच्यातनं आपल्याला जेव्हा रिइश्यू करणार आहेत त्यावेळेस कमी पडलेले पैसे आपण याच्यातनं या अकाउंटवरनं घेणार आहोत आणि ॲडजस्टमेंट करणार आहोत तर मग आता पहा पुढची पुढचं आपण सेंटेन्स पाहूया उदाहरणामध्ये बघा आपण सेकंड कॉल इथपर्यंत आलो आहे आता पुढचं वाक्य पहा द डायरेक्टर री इश्यू दिस फॉरपेटेड शेअर्स ऑफ आशिष रुपीस सिक्स्टी पर शेअर आणि रुपीज एटी पर्यंत म्हणजे थोडक्यात ऐंशी रुपये पेडफपर्यंतचे आशिषचे जे शेअर्स होते पाचशे हे साठ प्रमाणे विकलेले आहेत बस एवढ्या याच्यावरून आपल्याला आता एंट्री बनवायची आहे कारण आपल्याला पैसे आले साठ रुपयेप्रमाणे आणि पेडफ व्हॅल्यू आहे ऐंशीच रुपये लक्षात तर आता त्याची नोट्स मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण काय करणार आहोत आता पाचशे शेअर्स आपले त्याची विक्री करणार आहे तर आपलं इक् इक्विटी शेअर कॅपिटल नेहमीप्रमाणे पाचशे शेअर्स गुणिले ऐंशी रुपये प्रत्येकी चाळीस चाळीस हजार रुपये ओके आता आपल्याला पैसे किती मिळणार मनी रिसिवड फाईव्ह हंड्रेड शेअर्स सिक्स्टी रुपीज पर शेअर म्हणजे आता पाचशे गुणिले साठ तर अमाऊंट येते तीस हजार रुपये आणि हे आपल्याला पैसे येतात म्हणजे आपण बँक अकाउंट डेबिट करणार नाही का आणि आता तीस हजार रुपये आपल्याला बँकेकडनं सॉरी साठ प्रमाण आलेले आहेत मग आता आपल्याला यायला किती पाहिजे अमाऊंट दहा चाळीस हजार रुपये परंतु दहा हजार कमी आले हे दहा हजारचे कमी आलेत ते आपण आता काय करणार इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाऊंटमधून घेणार आणि फॉर इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट करणार किती रुपयासाठी दहा हजार रुपयासाठी तर ते कशी द्या दाखवा बघा खालच्या वेळीला ॲडजस्टेड अमाऊंट फ्रॉम इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट रुपीज टेन थाउजंड्स तर टेन थाउजंड कसे आले तर चाळीस हजार वजा त्याच्यातून आपण काय करणार हे पैसे जे आलेले तीस हजार रुपये ते वजा करा चाळीस हजार वजा तीस बर हजार बरोबर किती येतील दहा हजार रुपये आणि लक्षात ही आपली असेल तीन एंट्री नंबर तीन म्हणजे आता आपण बघा इथे एंट्री काय करणार बँक अकाउंट डेबिट थर्टी थाउजंड त्याच्यानंतर आपण इथे इक्विटी शेअर्स फॉर फीचर अकाउंट टेन थाउजंड्स टू Share, credit, 40, 30, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट फोर्टी थाउजंड्स अशा प्रकारची एंट्री होईल चला आपण ती इंट्री पाहूया तीन नंबरची बघा इथे दिसते तुम्हाला सर्वांना बँक अकाउंट डेबिट थर्टी थाउजंड इक्विटी शेअर फॉर फीचर अकाउंट डेबिट टेन थाउजंड्स टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट फोर्टी थाउजंड्स बिंग इश्यू ऑफ फॉर फाईव्ह हंड्रेड फॉर पेटेड शेअर्स रुपीज सिक्स्टी पर शेअर ड्यू ओके इथे ड्यू म्हणायच्याऐवजी आपण रिसिवड म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण पैसे आपल्याला आलेले आहेत परंतु इथे फॉर फीचरचे पैसे आहेत आलग लक्षात ते थोडेसे असल्यामुळं पण इथे रिसिव्ह लिहायला काहीच हरकत नाही आता त्याचप्रमाणे अशोकचे पण पैसे आलेले आहेत तर पुढचं वाक्य आपण आता उदाहरणातलं पहा पर शेअर अँड अँडच्या पुढे पहा दिसते सर्वांना अँड दोज ऑफ अशोक ऍट रुपीज सेवन्टी टू पर शेअर रुपीज एटी पेडअप म्हणजे ऐंशी रुपये पेडप असलेले अशोकचे पैसे बहात्तर रुपयेप्रमाणे त्यांनी काय केलेले के आहे शेअरची रीइशू केलेले केलेली आहेत पुनर्विक्री केलेली आहे आणि बहात्तर रुपयेप्रमाणे पैसे आलेले आहेत म्हणजे सुद्धा पाचशे शेअर्स होते ऐंशी रुपये पेडअप आहे म्हणजे आता आपण कॅपिटल आलं चाळीस हजार रुपये बहात्तर रुपयेप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं तर तुम्हाला मी त्याची कॅल्क्युलेशन केलेली नोट दाखवतो बघा प्रेफरन्स शेअर शियर, कॅपिटल पाचशे शेअर्स गुणिले ऐंशी रुपये प्रत्येकी चाळीस हजार रुपये कॅपिटल ओके त्याच्यानंतर आपल्याला पैसे आपण कॉल्डअप केलेले आहेत सेव्हन्टी रुपीज टू पर शेअर म्हणजे मनी आपण म्हणणार मनी रिसिवड किती पैसे मिळणार आहे आता पहा पाचशे शेअरचे गुणिले बहात्तर रुपयाला एक याप्रमाणे एकूण रुपये येणार आपल्याकडे छत्तीस हजार रुपये आणि हेच आपण आता बँक अकाउंट डेबिट म्हणणार आता आपल्याला किती अजून कमी पडले तर वरती चाळीस हजार पाहिजे आहे दिसतं इथे हे चाळीस हजार पाहिजे परंतु आपलं कमी पडतं चार हजार रुपये हे चार हजार रुपये आपण जे फॉर फिचर अकाउंटला नेऊन ठेवलेले आहेत प्रेफरन्स शेअरचे हे बघा इथे वरच्या नोट्समध्ये दाखवले तुम्हाला मी प्रेफरन्स शेअर टेन थाउजंड या टेन थाउजंडमधून आपण आपला चार हजार काय करणार आहोत घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेली रक्कम कॅपिटल रिझर्वला टाकणार आहोत जसं वरच्या या इक्विटी शेअरच्या वेळेस आपण काय केलं टेन थाउजंड त्या ठिकाणी घेतले तर इथे त्याचे आपण काय केलं होतं वरती इक्विटी शेअर सुद्धा आपण ट्वेंटी थाउजंड त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत बरोबर इक्विटी शेअर्स ट्वेंटी त्याच्यातून दहा हजार वापरले दहा हजार शिल्लक आहे ते पण आपण काय करणार कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार पहिल्यांदा आता आपण काय करूया अशोकचे जे आहेत पाचशे शेअरचे छत्तीस तर चार हजार रुपये पॉर्पिटेड मधून ऍडजस्ट करणार आणि आपली एंट्री करणार चाळीस हजार वजा छत्तीस हजार एंट्री नंबर फोर इथे पण आता तीच एंट्री करणार वरची जी एंट्री आहे आशिषची सेम एंट्री होणार फक्त अमाऊंट बदलणार आहे बँक अकाउंट डेबिट थर्टी सिक्स थाउजंड प्रेफरन्स शेअर्स फॉर फिचर अकाउंट डेबिट फोर थाउजंड टू प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट फोर्टी थाउजंड्स एंट्री नंबर चार चला आपण पाहूया हे बघा बँक अकाउंट डेबिट प्रेफरन्स शेअर्स फॉरपिटेड अकाउंट डेबिट फोर थाउजंड्स अँड टू प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट फोर्टी थाउजंड बरोबर आहे अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होते आणि नॅरेशन आहे रि इश्यू ऑफ फायव्ह हंड्रेड प प्रेफरन्स शेअर्स रुपीज सेवन्टी टू पर शेअर आले लक्षात तर इथे आपण आता प्रेफरन्स शेअर्स विकून आल्याची छत्तीस हजाराची एंट्री केली आहे चार हजार रुपये कमी पडले तर आपण री इश्यू आप ऑफ शेअरच्या रूल्सप्रमाणे फॉर फिचर अकाउंटमधून इथे ॲडजस्टमेंट करून घेतली चार हजाराची आणि प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल चाळीस हजार रुपये आपलं कंप्लीट झालेलं आहे आता अशा प्रकारे आता ह्या रि इश्यू केल्याच्या तीन आणि चार नंबरच्या एंट्री आहेत एक आणि दोन नंबरमध्ये फॉरपिच फॉरपिट केल्याच्या दोन एंट्री आहे आता काय करायचं एवढेच एंट्री आपल्याला विचारलेले आहे परंतु आपला रि इश्यू ऑफ शेअर्सचा जो थेरॉटिकल पॉईंट आहे तिथं रूल्स दिलेला आहे की उरलेली रक्कम जी आहे फॉरपिटच्या अकाउंटची ही शेवटिंग जेव्हा आपण रिइश्यू करतो शेअर्स त्यातून जमजा ऍडजस्टमेंट करून जी रक्कम शिल्लक राहील ती कुठे ट्रान्सफर करायची असते कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला आणि म्हणून आता आपल्याला ह्या आशिष आणि अशोक दोघांच्याही अकाउंट अकाउंटमधून जी रक्कम उरलेली आहे ती आपण काय करणार कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला काय करणार ट्रान्सफर करणार तर पहा आ, आता इक्विटी शेअर्स होते आशिषचे बॅलन्स ऑफ ई इक्विटी शेअर्स फॉर फीचर अकाउंट म्हणजे शिल्लक राहिलेली रक्कम आपण शोधतोय वीस हजार रुपये आपण फॉर फीचर अकाउंटला पहिल्या एंट्रीमध्ये ट्रान्सफर केले होते त्यातून दहा हजार रुपये आपण तिसऱ्या एंट्रीमध्ये वापरले हे बघा इथे वापरले दिसतंय सर्वांना आणि मग वीस हजारातून दहा हजार वजा केली तर दहा हजार शिल्लक राहतात त्याचप्रमाणे आपण प्रेफरन्स शेअरचे किती ट्रान्सफर केले होते दहा हजार ट्रान्सफर केले होते दिसत आहे सर्वांना त्याच्यानंतर आपण त्याच्यातून यूज किती केले ॲडजस्टमेंटचे ॲडजस्टेड अमाऊंट रुपीज प्रेफरन्स शेअर्स फोर थाउजंडस ओके okay? तर ते फोर थाउजंडस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून बॅलन्स ऑफ प्रॉप प्रेफरन्स शेअर्स फॉर पिक्चर अकाउंट टेन थाउजंड मायनस फोर थाउजंड शिल्लक किती राहिले सिक्स थाउजंड तर अशा प्रकारे इक्विटी शेअरचे फॉर फ्युचर अमाऊंट आहे टेन थाउजंड्स त्यानंतर प्रेफरन्स शेअरची फॉर फ्युचर अमाऊंट शिल्लक राहिली आहे सिक्स थाउजंड आता दोन्ही मिळून टोटल किती येते पहा टोटल अमाऊंट ऑफ ट्रान्सफर Uh, करणार आहोत आपण ती कॅपिटल ट्रान्सटल अमाऊंट ऑफ ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट म्हणजे ही दोघांची जी शिल्लक राहिली रक्कम आहे दहा हजार आणि सहा हजार तर या दोघांची बेरीज आपण करायची आहे दहा हजार अधिक सहा हजार बरोबर सोळा हजार रुपये हे सोळा हजार रुपये आपण काय करणार कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करणार तर अशा प्रकारे अगोदर आपण शेअर्सची वाटप करत असतो त्यावेळेस आपण ते पैसे देत असतो आणि ॲडजस्टमेंट करत असतो आणि फॉर पीचरच्या अमाऊंट शिल्लक राहिलेली ती आपण कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करतो आता इथे या उदाहरणामध्ये एकच नाही तर आशिष आणि अशोक असे दोन व्यक्ती त्या ठिकाणी दाखवले तर दोघांच्याही आपल्याला फॉर पीचरच्या इंटर्याव होतील नंतर त्यांच्या रि इश्यूच्या इंटर होतील आणि नंतर या दोघांची एकत्र अमाऊंट आपण या ठिकाणी काढलेली आहे बरोबर प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स जे फॉर पीचर अमाऊंट आहे ते ती बॅलन्स किती राहिला शिल्लक किती राहिली ॲडजस्टमेंट करून तर ती आपण काय करणार आहोत कॅपिटल uh, रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्स्फर करणार आहोत त्याची एंट्री नंबर करणार आहोत पाच तर आता पाच नंबरची एंट्री पहा सर्वांनी बघा इक्विटी शेअर फॉर फ्यूचर अकाउंट डेबिट टेन थाउजंड्स प्रेफरन्स शेअर्स फॉर फ्युचर अकाउंट डेबिट सिक्स थाउजंड्स टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट सिक्स्टीन थाउजंड तर प्रकारे रि इश्यू ऑफ शेअर्स या प्रमाणे शिल्लक राहिलेली फॉर फिचरची अमाऊंट ही कॅपिटल रिझर्व अकाउंटला आपण काय केली आहे ट्रान्सफर केली आहे नॅरेशन लिहून टाका बॅलन्स ऑफ शेअर फॉर फ्युचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट ओके तर अशा प्रकारे या ठिकाणी या उदाहरणातल्या एंट्र्या करायच्या आहेत आणि सराव करा तुम्हाला सुद्धा नक्की हे उदाहरण सोडवता येईल माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि भरपूर शेवटी लिंक दिलेले आहेत तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता Thanks for watching my video.